एक गोष्ट आहे की मी म्हणेन बिग बॉस काही निर्णय चुकीचे घेत नाहीत. ज्यावेळेस ते निर्णय घेतात ते सगळ्या गोष्टी पारखून बघून व्यवस्थित त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन बघूनच करतात. जर ते इंटेन्शन तिचं चुकीचं नसतं तर कदाचित वेगळा काही निर्णय दिला असता. पण ते इंटेन्शनली केल्यासारखं जाणवून आलं, जे तिलाही बहुतेक मला वाटते माहीत नसेल, आर्याला ते ॲक्सेप्ट झालं नसेल स्टार्टिंगला. पण नंतर तिने स्वतःहून ॲक्सेप्ट केल्या काही गोष्टी की बाबा मी चुकले म्हणून. पण नक्कीच तिचा राग निकीबद्दल असणं ह्यात काय मी म्हणत नाही की चुकीचं आहे म्हणून, कारण की निकीने पण बरंच वेळा प्रोवोकिंग शब्दामध्ये काही काही बोललेलं आहे. ज्यावेळेस मी पण निकीला म्हटलं की तुझ्या गोष्टी आहेत त्या प्रोवोकिंग आहेत, पुढच्याला प्रोवोक करतात आणि मलाही प्रोवोक करतात म्हटलं, जर तिथे काही गोष्टी तू मला प्रोवोक करत असेल मी पण असंच रिॲक्ट केलं असतं, पण मी नक्कीच मारलं नसतं किंवा हात उगारला नसता. पण मी पण ऑब्व्हियसली मी भांडणं होत होते माहिती आहे सोबत, ते ट्रिगर करत होते म्हणूनच होत होत्या. सो तसं आहे ते. जण तिला पण बोललो, आर्याला पण म्हटलं की जी चूक झाली आहे ते ॲक्सेप्ट करायची आता, कारण की त्याच्यात एक्सप्लेनेशन देऊन त्याला वाद वाद घालून कोणासोबत ते उपयोग नाही आहे. जर एखादा रूल ब्रेक झाला आहे तर तो झाला आहे. सो बिग बॉसने जे डिसिजन घेतले ते योग्यच आहे मी म्हणेन. पण नक्कीच तिचा राग जो होता तो अगदी योग्य होता. तिचं जे स्टँड होता तो अगदी योग्य होता की निखिल आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. ती स्ट्रॅटर्जी जी होती ती चांगली स्ट्रॅटर्जी होती. पण थोडंसं मला असं वाटतं की रागावरती कंट्रोल ठेवला असता, जसं ती आधीपासून ठेवत होती असं नव्हतं की ती ठेवत नव्हती, तर एवढे 7 आठवडे तिने कंट्रोल ठेवलाच होता. मला असं वाटतं अजून थोडा ठेवला असतं तर ती स्ट्रॉंग कंटेंडर होती आणि ती पुढे गेली असती नक्कीच. नक्कीच तुझं आणि आर्याचं सुद्धा वाचताना दिसलंय, पण हो वैभवच्या मते आर्या कशी आहे? मला खरं सांगू का, माझं नार्याचं एवढे वादावाद व्हायचे, एवढे भयानक लेवलला वाद व्हायचे, पण एकमेकांबद्दल पर्सनली कधीच ग्रजेस नव्हते आमच्यात. म्हणजे आम्ही सारखं म्हणायचो की अरे यार कशाला भांडतो आपण, काय माहिती. कारण ते ऑब्व्हियसली काही काही लोकांचं असं असतं की राग आलं की आपण बोलतो एकमेकांना, खूप जास्त गोष्टी टोचून बोलतो, खूप गोष्टी अशा असतात की ते पर्सनली बोलल्या जातात. पण नंतर ज्यावेळेस आम्ही भांडणं झाल्यानंतर पण ज्यावेळेस आम्ही 1 महिना तर आम्ही बोललोच, मला वाटतं 3 आठवडे आम्ही बोललोच नाही स्टार्टिंगचे, कारण की ते भांडणं झाले होते त्याच्यामुळे. पण नंतर ज्यावेळेस आम्ही बोलायला चालू केलं त्यावेळेस तिथे क्लिअर झाल्या आमच्या गोष्टी. आणि ती व्यक्ती खूप चांगली आहे, तिच्या रॅपिंगचं मी फॅन आहे. तिला पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगितलं तुझ्या रॅपिंगचा खूप मोठा फॅन आहे मी. तिला मी स्वतः वोटिंग केलेलं आहे माझ्या फॅमिलीचं मोबाईल घेऊन यांचं, कारण की ती आहे तिच्यात ती क्वालिटी आहे चांगली. आर्टिस्ट म्हणून 1 नंबर आहे ती, माणूस म्हणून पण चांगली आहे. फक्त कधी कधी इकडं तिकडं ताबा सुटतो जसं घडलं आहे, पण ग्रजेस नाही आहेत आमच्यात, बिलकुल पण ग्रजेस नाही आहेत. तिला आत्ता जरी भेटला तुम्ही आणि तिला जरी विचारलं की माझं आणि तिचं ग्रजेस आहेत का, तर ती पण माझ्यासारखंच उत्तर देईल, कारण की मला माहिती आहे ती व्यक्ती गोड आहे, चांगली आहे, शायरी उत्तम करते एकदम. आणि मी शायरी ऐकायला नक्की तिला फोन करणार आहे, भाई मला शायरी ऐकायची तुझ्याकडून, कारण की आहे ते आणि स्ट्रॉंग होते यार. मला असं वाटतं की ती असती तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. बरं वैभव, तुझ्या मते टॉप 5 कोण आहे? त्या टॉप 5 मध्ये ना सगळ्यात पहिले मी सांगेन सूरज, नंतर अंकिता, जान्हवी, अभिजीत मे बी, नंतर अरबाज किंवा निकी लास्टला म्हणू शकतो, कारण की ॲज पर गेम किंवा ॲज पर जे स्ट्रॅटर्जीज त्यांच्या चालल्यात तर त्यानुसार एकच कोणीतरी राहील, किंवा मग दोघं पण नाही, मला नाही वाटत दोघं पण एकदम राहतील, पण त्या दोघांपैकी एक कोणीतरी मे बी असू शकतं. पण दोघं पण टॉप 5 मध्ये मला नाही वाटत येतील, कारण की एकत्र नाहीत येणार ते. फक्त दोघा जणांचा गेम नाही आहे हा, हा एक इंडिव्हिज्युअल पण गेम आहे आणि ग्रुपचा पण गेम आहे. सो ते एकमेकांना साथ देत देत करत आहेत आत्ता सध्या तरी. आणि ते मी आतमध्ये पण क्लिअरली बोललो आहे, पण ते दिसलं नसेल तर मी अजून एकदा सांगतो तसंच की बाबा ज्या गोष्टी आतमध्ये घडतात ते 24 तास घडत असतात, त्यातलं काही 1 तासाचं फक्त दिसलं जातं तसं. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी आतमध्ये पण बोललो आहे, जर दिसल्या नसतील तर मी आत्ता क्लिअर करतो की नक्कीच दोघांपैकी एकच कोणतरी राहील टॉप 5 मध्ये, दोघं पण मला नाही वाटत की सोबत राहतील म्हणून तिथेवरती. बरं वैभव, अशी कुठली खंत किंवा कुठली अशी इच्छा तुझी जी अपूर्ण राहिली आहे बिग बॉसच्या घरात असताना ती पूर्ण व्हायला पाहिजे होती?
बिग बॉसच्या घरात असताना ती पूर्ण झाली होती. ते एकच गोष्ट की मायावरती जे टॅग्स लागले किंवा मायाबद्दलचे निगेटिव्ह इमेज क्रिएट झाली. माझ्याजवळच्या लोकांना माहिती आहे की त्यांना जर कधी कॉन्टॅक्ट झाला किंवा त्यांना कधी विचारण्यात आलं तर ते पण शॉक असतील की हा वैभवच असं काय झालं, असं काय घडलं तिथे. कारण की गोष्टी सिच्युएशन्स घडत गेल्या तशा, आणि तसं मी बिहेव करत गेलो बहुतेक, जे की नव्हतं करायला पाहिजे, माझ्या गोष्टींवरती ठाम राहायला पाहिजे होतं. पण ती एक खंत आहे की ते मी चेंज नाही करू शकलो आतमध्ये राहून, कारण की जो गेम चालला आहे तिथे, तर तिथेच ते क्लिअर करणं गरजेचं होतं. आणि बघू आता, लोक जज तर करणारच आहेत मला, कारण की दुनियाच तशी आहे. जर आहे एंटरटेनमेंट फील्डमध्ये तर आपण त्यांच्यानुसार, म्हणजे त्यांच्यामुळेच आपण आहे, तुमच्यामुळेच आहे, तर तुम्ही जसं म्हणाल तसं ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मला. आणि हळूहळू गोष्टी चेंज करायचा प्रयत्न करेन मी पर्सनली पण, आणि खूप गोष्टी शिकायला पण भेटल्या मला, तर त्या पण मी अवलंबीन आणि तशा प्रकारे वागायचा प्रयत्न करेन. नक्कीच वैभव, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आणि तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, थँक्यू, छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. कीप सपोर्टिंग, थँक्यू.